फायनल देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते. तू नाही म्हणली तर मी आत्महत्या करीन. तुम्हारे बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर तू नहा मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. दाटून कंठ इत ए निर्वस दाटून कंठ इथून येतो आणि मोघाम बोलणं इथून येत. आता इथलं जे आहे याच्यामध्ये दोन भाग आहेत. ए दोन भाग ऐका, दोन प्रेमाचे भाग आहे. एक ओवी आहे त्याला तीस दुसऱ्या अध्यात ओवी मला पूर्ण आठवणं तुम्हाला आठवते का पा. येत इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरती विषय सिंधू. म्हणजे इंद्रियाला सगळ्यात काय आवडतं? विषय. या सगळ्या इंद्रियांना काय आवडतात? विषय. आता ऐका बरं का, इथून प्रेम. आता पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, पण एक वाक्य ध्यानात ठेवा, ज्या माणसाकडं थोडस परमार्थिक अधिष्ठान आहे तो माणूस आत्महत्येपर्यंत जाऊ शकत नाही. ज्यानं कीर्तन ऐकलंय हरिपाठ करतोय तो माणूस आत्महत्या नाही करणार. ही मधली जी अडपट आहेत. पूर्वी शेतकरी करायची, आता या दोन तीन वर्षात शेतकरीने बंद केला. तर शेतकरीने बंद केला या दोन तीन महिन्यापासून, मनावच घेईन कोणी. आता हे दोन महिने झाले, मोर्चे बिरचे बंद झाले. आता कुणी डांबरीवच येईन, कुणी दखलच घेईन, तर काय आला डांबरी तापीत बसायचं? बंद झालं सगळं. आता या दोन तीन महिन्यात कुठं मोर्चे बिरच्या दिसला तुम्हाला? कटाळले लोक, उठपळ डांबरी उठपळ डांबरी. त्यांनी म्हणायचं पाहू खडे कमी झाले डांबरीचे. मग आता सध्या आत्महत्या कोण करतंय? डिप्लोमा, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, मेडिकल, बारावी कॉलेजचे पोर आणि पुरी, या हरामींना सध्या लय उताला. आणि या प्रत्येक हॉस्पिटलला एक औलाद आहेच. आणि ही का आत्महत्या करतात नीट ऐका, या हरामींना 70,000 पल्सर आहे, काहींना 1,00,000 बाईक आहे कॉलेजला जायला, 10,000 त्याच्या हातात मोबाईल, 2,500 त्याच्या पायात बूट आहे. आणि त्या हरामींना रुपड्या इन्कम नाही, त्यांना आलाय ऊत, सगळं फुकाटे. कमवायचं नाही, मोबाईलला बॅलन्स आहे. आणि त्यांच्या घरातला हेडमास्तर झाली त्याची आई. बापाने पेट्रोलला 100 दिले ना, हिनं अजून 50 द्यायचे वरून. म्हणजे बापाला खुडून टाकायचं, राहू दे 50 वर. मग त्या 50 ते मारतय 90. आणि त्यामुळे त्यांचे मेंदू झाले भरमिष्ट. नीट ऐका, खर्च करा कष्टाला कष्ट नाही. मग त्यांनी शेमड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. पोरगी एकदम भंगार, तिच्या पायी दोन पोरं मरेल, हे तिसरं बी लागलं तिला. आणि पोरीला काय लाज नाही, मोबाईलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, मोबाईलचा खर्च नाही. आयता गाडी होत्या येण्याच्या बसून हिंडायला काही हरकत नाही. आणि त्या पोऱ्याच्या बापानं ऐकलं इंदुरीकरचं कीर्तन, त्याला परिणाम झाला. कारण आपलं कीर्तन दोन तीन याला ज्यानं ऐकलं ना, थोडाफार झटका त्याला. तुम्ही खरं सांगा, लबाड नाही बोलायचं. आता मी 7-8 वर्षापासून येतोय आजीला, फरक पडत नाही आपल्या कीर्तनाचा, फरक पडत नाही, थोडाफार का होईन, पण बसतोच झटका. ते बाप नंगात होत. आता त्या पोराला त्या पुरीच्या बापानं सांगितलं, जर त्या पुरीची परत तो गाठ घेतली तंगड्यातून काढीन. आता त्या पोऱ्या पुढे प्रश्न काय पडला, आधार कोणता झाला त्याला? आईचा. त्यानं बापा आईला सांगितलंय, बघ पप्पांना सांग माझं तिच्यावर प्रेम आहे. आणि ती पोरगी म्हणली शक्य नाही, बरबाद, फुकाट मिळत नसेल, जिंदगी माझी बरबाद, ती माझी नाही ना, कुणाचीच नाही. एक तर ती माझी होईल, नाही तर कोणाची होणार नाही. आणि कोणाची जरी झाली, एक तर ती राहील, नाही तर. आणि आई तुला सांगून ठेवतो, हा तुझा दिवा. जर ह्या आठवड्यात फायनल झालं नाही तर तुला कधी दिसणार नाही. आणि मग आईला तेव्हाच रडायला सुरुवात केली, नवऱ्या पुढे आली, यानं कीर्तन ऐकलं होतं. ताईट बसला होता खुर्ची, हा काय म्हणला, आता जाऊ द्या मुर्दा आई साजाचा अनुभव. मी ताईट आहे म्हणला,
ती गेली ती म्हणली त्वन झोडायला लागली, गेली म्हणली हातातून पोरग जायची वेळ आली, त्या पोरीच्या बापाला भेटा आणि काहीतरी करून टाका. ते पोर आपलं पार येडेवाणी करायला लागले, ते मरायव आलंय येणं दोन चार बायकू जास्त ठेवून दिल्या मागा वय वय माग कार्ट म्हणलं डुंगली गडे हा उघडच कार्यक्रम झाला. आपल्या आईलाच फटकावलं म्हणजे त्या बापाच्या डोक्यात कीर्तन फिट बदल त्यानं आईच्याच दोन चार ठेवून दिल्या. ती म्हणली भाऊ 40 वर्षात माझ्या हात टाकला नव्हतं ते तू तू पाय भाऊ. आता मला अजून पुन्हा जर सांगायला गेलं तर मी मेलेस. मग आता त्या पोराला आधार राहिला का कोणाचा नाही. पण ते पोर हुशार असतं तो म्हणला आपण जिरवणार बापाची. बापाची अशी जिरवायची ती तर दुसरी कोणची होता का मा. त्यानं काय केलं औषध घेतलं पॉइझन प्याला नाही हॉटेलला चोळलं. कोणाला घाबरायला बापाला घाबरायला चोळलं. त्याची आई तोंड झोडायला लागली हातातून पोर गेलं हातातून पोर गेलं. हा पेपर वाचित होता. ती आली म्हणली घेतलं ना पोरानं औषध झालं ना मला जाग तो म्हणला मेलं नाही ना होईल परत. परत होईल थोडं लांबल पण होईल परत. तू भुकू नको तू जर भुकली तर मला उठावं लागेल. ती म्हणली कारण आता तुम्ही पहिलाच झपाटा मायांनी मार दिला ते कीर्तन म्हणतो. मग आता मी जर उठलो तर तू मी तुझ्या कार्ट्यानं पाहिलं आपल्या बापावर कीर्तनाचा झटका लयच मोठा झालाय आणि त्याला ते थोडीशी आग व्हायला लागली. ते आलं बापा पुढं यानं बाईच माग केली बोलला नाही काही 5-7 ठेवून दिल्या निभार. ते म्हणलं पप्पा मी पेलोच नाही हो फक्त चोळलंय. पप्पा मी पेलो नाही पाया पडतो. याचे 5-5 बोट वठायची पोराच्या गालावर. अहो पप्पा पेलोच नाही मी फक्त गपची बस गपची बस. ते मरणाचं रिपीट केलं बापा औषधच गेलं त्याच आणि त्यानं लगेच डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरनं 90 मारेल होती घातला आतल्या खोलीत काढला कमराचा बेल्ट औषध पेतो. दोन चार ठेवून दिल्या डॉक्टरनं. तो डॉक्टर म्हणला डॉक्टर पेलो नाही मी पाया पडून सांगतो आणि पुन्हा नाव सुद्धा घेणार नाही. बापानं हल्लं एकपट तुम्ही हल्लंय दुप्पट ते जमणार नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही आमच्याकडे पेशंट आलं म्हणल्यावर धुतलंच पाहिजे. त्यांनी रिपीट केलं आणि त्याला म्हणले थांब घेत. तो म्हणला पार पसरू पसरू म्हणत आहो मी पेलो. डॉक्टर म्हणले नाही धुवून काढल्याशिवाय नाही झोप खाली खाली झोप टेबलो झोप. तो म्हणला पेलोच नाही पालथा झोप बेल्ट झोपला पालथा घेतली नळी. इकडून घातली अहो ते ठणठणा बोंबलायचं. तो म्हणला मी पेलोच नाही मी पेलोच नाही. दोन चार डॉक्टर त्याला धरायला. डॉक्टर म्हणले नाही धुतल्याशिवाय नाही. जेव्हा इकडून घातली इकडं काढली सावध झालो. दोन चार दिवसानं पुरीचा मेसेज आला पण त्यानं उचाकला नाही. तो म्हणला नको आता जर उचाकला तर इकडून नळी इकडं निघल आता मरणार नको. याचं नाव आहे परा. तुम्ही काळजी नाही करायची. याचं नाव आहे परा. याचं नाव आहे पशंती. याचं नाव आहे मध्यमा. आणि याचं नाव आहे वैखरी. हे प्रेम बिम जे आहे ना मला हे तात्पुरतं क्षणिक बरं आहे नंतर पश्चाताप. कितीतरी पोरींनी बापाच्या विरोधात लग्न केली पोराच्या नादी लागून नागून त्यांना पश्चाताप झाला. झालाय का नाही मी काहीच म्हणलो नाही तरी तुम्ही हा म्हणत्या म्हणलो मी पश्चाताप झाला का. त्या ज्या गोष्टी आहेत ना महाराज एक वाक्य सांगा महाराज अधिष्ठानाशिवाय कोणती गोष्ट लय दिवस टिकत नाही. त्याला काय लागत अधिष्ठान लागत ते असं नाही चालत. ए ऐका आता याचं नाव आहे ए बऱ्या सरळ पुन्हा बैठे बैठे सावधान. ए याचं नाव आहे परा. याचं नाव आहे पसंती. याचं नाव आहे मध्यमा. याचं नाव आहे वैखरी. झाले नक्की झाले
चार देवाचं नाव इथून निघतं ओम, आणि ओम मधून आता पटकन तुम्ही हा म्हणा नाही म्हणा, पटकन बोलत जायचं बरोबर. आता सावध आहे तुम्ही, सावध आहे तुम्ही सगळे बैठे बैठे सावधान आहे का नीट आहे का? चालले चालले कोण पाय बोलत जा दोरात चालले केळाची बाटी पाहिली डोळे सावध राहा चालले केळाची बाटी पाहिली खावं वाटलं नापास खावं वाटलं करेक्ट खावं वाटलं मनाला उचललं पटकन बोला उचललं हात हाताने सोललं बोटाने वास घेतला चव घेतली सगळे नापास चला परत माग चालले पाहिली खावं वाटलं मनाला करेक्ट उचललं हातानं सोललं बोटाने वास घेतला नाकाने चव घेतली जिभेनं दाबून पाहिलं तोंडात गेलो बोटान दाबितो दाबून पाहिलं दातानं करेक्ट. माता ऐका मीच सांगतो आता तुमच्या डोक्यात घुसलं चालले पाय केळ्याची बाटी दिसली पाहिली डोळ्यानं खावं वाटलं मनाला उचललं हातानं सोललं बोटानं वास घेतला नाकानं चव घेतली जिभेनं दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला टोल नाका आला इथं आलं लहानातड लहानातडं सांगितलं निवांत या गडबड करू नका ज्याला जागा होईल त्यानं राहा बाकीच्यानी दुसऱ्या आतड्यात चला. मोठ्या आतड्यानं सांगितलं किती जण या पण बोर्ड वाचून या एकच मुक्काम करता येईल. जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली त्याला पुन्हा एंट्री दिली जाणार नाही. म्हणजे एकदा गेला म्हणजे गेला. ऐका आता लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, पण त्या सोन्याचं परत काही केलं तरी लोखंड होणार नाही. उसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल, पण त्या साखरेचा परत कधी ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल पण लोण्याचं परत दूध होणार नाही. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198 199 आणि 200 लोहाचे कणक होय. एकदा बर्बाद झालेला माणूस पुन्हा जागेवर येऊ शकत नाही. झालं फायनल. आता बोरण सावध रा. वस्तू पाहिली कुणी याने डोळ्याने माता सरळ बसायचं पटकान आणि माझ्या बोटाकडं माझ्या तोंडातून आता शब्द बाहेर पडतील. जेवढे शब्द बाहेर पडतील त्याला पहिलं अक्षर गो येईल. गो काय येईल? नीट बाय काय येईल? गो. आणि किती वेळा येतं मोजायचं? मोजाल पटकन? सावध आहे का तुम्ही? सावध आहे का तुम्ही? करू का सुरुवात? मोजायचंय बरं का? काय मोजायचंय? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रस्याचं नाव गोरथाव, शेताचं नाव गोमूत्र, गायत्रीचं डोंगर गोवर्धन, गायत्रीचं मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंदन तो आला गोकुळात. शंभर गोवा मारली सगळे नापास. ऐका आता नीट मोजा. मीच सांगतो आता. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायातराचा डोंगर गोवर्धन, गायातरचा मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद तो आला ह्या गोकुळात. दहा दहा पुरावा. सातू गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर. पुरावा सातवा अध्याय. पायपा शरीराची या गावा याच्यात कृष्ण जन्माला आला. पोरणं आता सरळ बघायचं माझ्या बोटाकडे पाहायचं पटकान आणि माझ्या बोट जितकं फास्ट फिरन तितके आकडे ओळखायची. सावध आहे का तुम्ही? पा बर का? अरे गेलं ना बोट निघून पा आता काय माय. शून्य शून्य हा ओळख पटकन. दहा झालं फायनल करा तुम्ही. आता आता मी सांगू तसं करायचं पटकन. गोल फिरवा आणि तोंडानं सांगा की झाले. पोरीने बोलायचं नाही. गोल फिरवा आणि तोंडानं की झाले सांगा. काय बावळ्याचा बाजार आहे. गोल फिरवा आणि की झाले सांगा. वडा खाली फाडा खाली फाकवा खाली फाडा मधी वडा खाली फाकवावर मुरगळा खाली करमोगळा खालून डाबावरून द्या शून्य ठेवून.
किती झाले? दहा झाले का? गो शब्द किती वेळा आलता? दहा. ए गो शब्द किती वेळा आलता? दहा. आणि आता हा शब्द किती वेळा, किती आकडे झाले? दहा. मग ऐका आता बारीक, इथून वर इंद्रिय आहेत पाच आणि इथून खाली पाच, पाच आणि पाच जागे आणून देणार तुम्हाला मी. इथून वर इंद्रिय पाच, इथून खाली पाच, पाच आणि पाच आणि मन अकरा, की झाले एकूण? अरे पाच कर्म इंद्रिय आणि पाच ज्ञान इंद्रिय की झाले? आणि मन एक झाले का? अकरा. आणि त्या अकरा जणांना अकरा शत्रू घ्या लिहून, बाहेरून पाच आतून सहा. बाहेरचे पाच लिहून घ्या, स्पर्श रूप रस गंध, झाले का पाच? आतले सहा, काम क्रोध लोभ मध मत्सर अहंकार सान पाच, अकरा. आणि पहिले अकरा, अकरा दुने झालं बावीस. मायका बावीस जणांची माहिती. याला आवडतो सेंट, याला आवडते स्तुती, याला आवडतो स्पर्श आणि याला आवडतो रूप. रूप रूप रूपाच्या बाबतीत हा घडीले डेंजर. कापड दुकानापुढे प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. आता रूप कोणी पाहिलं? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गो सावे, 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 थोडं परत किचकट आलंय पण फिट करून देतो. आता करंट लावून दिलं तुम्हाला. याला रूप आवडलं, ए याला काय पाहिलं? रूप. याला ए याला आवडलं पण निर्णय घेण्याची ताकद याच्याकडे नाही. ती कुणाची? मनाची. मग यानं मनाला सांगितलं काय करू? मन म्हणलं कामाला लाग. मनाने ती गोष्ट फायनल केली. बारीक आहे का बरं का? वस्तू पाहिली डोळ्यानं, निर्णय कोण देणार? मन. आणि मनानं सगळे इंद्रिय ताब्यात घेतले आणि मनाच्या मागे गेलेल्या इंद्रियांमुळे शरीरात तयार झाला तो काम आणि घडला तो बलात्कार. काम तयार झाला. कामाजी कोतवाल यांनी नागविले येडका मदान केवळ पंचानन, केवळ पंचानन.